बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. वणी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश भोडके यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच वणी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्याचे सत्र सुरू केले आहे. 31 मार्च रोजी रात्री 2:30 सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार देवठाण येथील घरावर छापा टाकून 87,360 रुपये किमतीचा अवैध देशी दारू साठा जप्त केला आहे. या प्रकरणी देवठाण येथील एका घरात भगवान गुंबाडे वयवर्षे 30 यांच्या घराच्या पाठीमागील पडवीत धाड टाकली असता प्रिन्स संत्रा देशी दारूचे 26 बॉक्स प्रत्येकी एका बॉक्समध्ये 48 क्वार्टर अशा एकूण 12 48 क्वार्टर प्रत्येक बाटली 180 मिली मापाची 70 रुपये किमतीची असा साठा बेकायदेशीर विक्री करण्यासाठी साठवणूक केलेला आढळून आल्याने पोलिसांनी सदरऐवजी जप्त केला असून भगवान गुंबाडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. वणी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अवैध व्यवसाय सुरू असतील तर त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके, पोलीस नाईक सुमित जाधव, AM जाधव, पोलीस नाईक उदार, पोलीस शिपाई किरण धुळे, पोलीस नाईक कुणाल मराठे यांनी ही मोहीम राबवली असून अधिक तपास निलेश बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कुणाल मराठे, पोलीस नाईक सुमित जाधव, पोलीस नाईक उदार, पोलीस शिपाई किरण धुळे हे करत आहेत. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश बागुल.